उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील पाणी संकट आता वाढू लागलेलं आहे. लहान मोठ्या जलसाठ्यातील पाणी सुद्धा कमी होत आहे. राज्यातील विविध धरणांमध्ये 38.68% इतका जलसाठा सध्या शिल्लक आहे आणि त्यामुळे टंचाईग्रस्त भागामध्ये 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी जलसाठ्याचं नियोजन केलं जात आहे. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्तावित कामं वेळेआधी पूर्ण झाल्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा इथं विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 4 जूनला लोकार्पण होणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढीसाठी मोठा फायदा होणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांसोबत मालमत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. जिल्ह्यातील 165 गावांना गेल्या 3 वर्षांपासून सातत्यानं पावसाळ्यामध्ये पुराचा धोका निर्माण होतोय. पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील 43 गावं पुराच्या ब्ल्यू लाईन अंतर्गत आहेत आणि या गावांना पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईतील तब्बल 3000 किलोमीटरच्या छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण झालेलं आहे तर एकूण नाले सफाईचं 95% काम पूर्ण झाल्याची माहिती पालिकेनं दिलेली आहे. 31 मे पर्यंत नाले सफाईचं काम पूर्ण होईल असा दावा सुद्धा महापालिकेनं केलाय. दरम्यान मुंबई शहरातील 83.7% तर पूर्व उपनगरातील 90.83% नाले सफाई पूर्ण झाली आहे. इन्फोसिस या आय टी कंपनीचे सीईओ सलील पारेख यांची पगारवाढ सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. सलील यांचं 50 कोटींचं वार्षिक पॅकेज थेट 79 कोटींवर केलेलं आहे. पगारवाढ म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय. आपल्या कामाचे पोचपावती वाढत्या पगारातून मिळत असते. मात्र पगार हा काही हजार किंवा लाखांनी वाढतो पण तब्बल 29 कोटींची पगारवाढ झालेल्या सलील पारेख यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जळगावमध्ये 36 इंचाचा नवरा आणि 39 इंचाची बायकोची सध्या चर्चा सुरू आहे. संदीप सपकाळे असं नवरदेवाचं नाव आहे तर उज्ज्वला असं नवरीचं नाव आहे. दोघांची उंची कमी असली तरी दोघे सुद्धा एकमेकांना अनुरूप असे आहेत. सर्वसामान्य मुलांना लग्न जमवताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच उंचीनं समान असलेल्या या जोडीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. स्वेच्छेनं देहविक्री करणं हा गुन्हा नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. देहविक्री व्यवसायातील महिलांच्या पुनर्वसनाबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगानं न्यायालयानं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान स्वेच्छेनं देहविक्री करणाऱ्या संज्ञान व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयानं दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा इथं एका शेतकऱ्याच्या शेतातील 50 फूट खोल दिरी विहिरीमध्ये एक उद्मांजर अडकून पडलं होतं. याची माहिती मिळताच वनविभागाच्या शोधपथकानं तिथं हजेरी लावली आणि उद्मांजराला सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर काढलं. एशियन पाम किव्हेट जातीचं हे उद्मांजर होतं. वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर या उद्मांजराला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. पुणे नाशिक महामार्गाच्या खेडघाट बायपास डोंगराच्या कड्यावरून नागमोडी वळणं तयार करण्यात आलेली आहेत आणि या डोंगराच्या कड्याचं काम अर्धवट असल्यामुळे ठिकठिकाणी कडे कोसळून अपघात होत असतात. त्याचसोबत पावसाळ्यामध्ये दरड कोसळून भीषण अपघात होण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. मात्र नॅशनल हायवे प्रशासनाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल परवांवरील विघ्न दूर व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ गावातील ग्रामस्थांनी गणपतीला साकडं घातलंय. गावातील शृंगेश्वर गणपतीच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांनी गारहाणा घातलेला आहे. अनिल परब यांच्या बाबतीतील सत्य बाहेर येईलच असा ग्रामस्थांचा विश्वास असून शृंगेश्वर गणपती त्यांना सुखरूपपणे बाहेर काढेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सहा जून रोजी श्री संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखीचं हे 53वं वर्ष आहे.
तब्बल 2 वर्षांनंतर पूर्वीसारखी संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जाणार असल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। दरम्यान शेगाव संस्थानकडून पालखीच्या मार्गाचं नियोजन सुद्धा करण्यात आलंय। नौदलाच्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कारवारच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी कारवारच्या नौदल तळावर जवानांसोबत योगाभ्यास केला। बुलडाण्याच्या डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयामध्ये भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला। हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डग यांची या मार्गदर्शन मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। खेड तालुक्यातील शेल पिंपळ गावामध्ये मोहिते पाटलांनी त्यांच्या लेकीचं अनोखं स्वागत केलेलं आहे। मयूर मोहिते पाटील यांनी आपल्या नवजात लेकीचं आगमन थेट हेलिकॉप्टरमधून केलेलं आहे। मुलीला हेलिकॉप्टरमधून घरी आणत फुलांचा पायघड्या घालून जल्लोषात तिचं स्वागत करण्यात आलं। सोलापुरामध्ये 50 बालक एकत्रितपणे मृदंग वादनाचं शिक्षण घेत आहेत। संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यशाळेमध्ये दररोज 50 अधिक बाल वारकरी हे मृदंग वादनाचा सराव करत आहेत। संस्थेकडून 8 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान ही बाल वारकरी मनमुराद मृदंग वाजवून मन जिंकताना दिसत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये बाजारामध्ये कांद्याचे भाव गडगडलेले आहेत। शेतकऱ्यांच्या कांद्याला आता कवडी मोल भाव मिळतोय, म्हणजेच 1 क्विंटल कांद्याला 300 रुपयाच्या जवळपास भाव मिळत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। शेतकऱ्याला कांदा लागवडीला एकरी 40 ते 45 हजार रुपये इतका खर्च येतो, त्यामुळे आता कांद्यातून नफा जर सोडाच मात्र लागवडीसाठी आलेला खर्च सुद्धा आता निघेना झालाय। गणेशोत्सवानिमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या नियमित गाड्यांमधील आरक्षण मे महिन्यात संपण्यापूर्वीच आता फुल झालेलं आहे। 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जवळपास सर्वच गाड्यांच्या विविध श्रेणीतील सर्व आसनं आता आरक्षित झालेली आहेत। त्यामध्येच काही गाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा यादी असल्यामुळे यंदा मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणामध्ये जादा गाड्या सोडाव्या लागतील। मुंबईत समाजकंटकाकडून एसी लोकलला लक्ष केलं जात आहे। गेल्या 3-4 महिन्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वातानुकूलित लोकल्सवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत। सुमारे 23 घटना इथे घडलेल्या आहेत। हार्बर मार्गावर चेंबूर, गोवंडीसह इतर स्टेशनजवळील झोपडपट्ट्यांमधून धावत्या लोकल्सवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत। अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागरामध्ये रखडलेला मॉन्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे, त्यामुळे मॉन्सून पुढील 48 तासांमध्ये केरळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया गेल्याची घटना घडलेली आहे। नीलडोह, ढिकडोह आणि MRDC भागामध्ये पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत आहेत। यामधून दरम्यान 1000 लिटर पाणी हे वाया गेलेलं आहे। या भागामध्ये आधीच पाणी पुरवठा कमी दाबानं सुरू आहे आणि त्यामुळे जलवाहिनी फुटल्यामुळे अत्यल्प पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी असं स्थानिकांचं म्हणणं आहे। गोंदियामध्ये बंजारी टोला इथं एकाच दिवशी 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडलेली आहे। या घरफोडीमध्ये रोख रकमेसह जवळपास 3 लाख रुपयांचे दागिने रंपास करण्यात आले। बंजारी टोला इथं यादवराव सोनावणे यांच्या घराची कडी तोडून चोरांनी आत प्रवेश केला। या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सांगलीच्या मिरजमध्ये सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। वडीमध्ये फार्म हाऊसवर छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। या छाप्यामध्ये 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदिया जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळेमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि या धाडीमध्ये 5 जुगारांवर कारवाई करत 5 जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। हिमांशु राऊत, रुपेश राऊत, शाहरुख इरले,
प्रणय कोचे आणि तुषार बडवाई अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत। या धडक कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धावे दणाणले। महावितरण कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वीज पुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या कोंढवा शाखा कार्यालयामध्ये तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती। या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलडाण्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील श्याम हेअर आर्टच्या संचालकाने विष पिऊन आत्महत्या केली आहे। श्याम पेसे असं आत्महत्या करण्यात आलेल्या संचालकाचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। पंढरपुरात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरानं महिलेचे दागिने चोरलेले आहेत। संबंधित महिला ही मुंबई उच्च न्यायालयातील एका वकिलाची पत्नी होती। महिलेच्या हातातील दागिन्यांच्या पर्सवर चोरानं डल्ला मारला। पर्समध्ये जवळपास 2 लाख रुपये किमतीचे दागिने होते। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडलेला आहे। महिलेचा मृतदेह हा प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गोबरवाही इथल्या वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर गेले असता सौदेपूर रिझर्व फॉरेस्टमध्ये हे शव सापडलेलं आहे। औरंगाबादमध्ये पेरणीसाठी खतांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट केली जाते। सरकारने रासायनिक खताचे दर वाढवल्यामुळे खत विक्रेत्यांनी जुन्या साठ्याच्या खतांचे नव्या दराने विक्री सुरू केल्यामुळे शेतकरी हैराण झालेत। प्रत्येक खताच्या एका गोणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ करत विक्री केली जाते। यवतमाळमध्ये एका शिक्षकाचे शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक झाल्याची घटना उघडकीला आलेली आहे। मिलिंद डेहणकर असं या खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे। मिलिंद यांनी शेअर मार्केटच्या नावानं 3.5 लाख रुपयांचा त्यांना गंडा बसलेला आहे। दरम्यान या प्रकरणी अवधूत वाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ओसरगाव इथला पहिला टोल नाका उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे। पण अद्यापही महामार्गाचे काम प्रलंबित असताना टोल सुरू करण्याची घाई का असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे। मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी टोल नाक्यावर धडक देत ठेकेदार कंपनीला मनसे स्टाईल धडा शिकवला आहे।